चला दिसतंय तुम्हाला हे नोट्स दिसत आहे वर्ड फाइल आणि मी पण दिसतोय सगळ्यांना हो सर हा ओके लवकर बोलत जा हा ठीक आहे चला आता बघा सुलतानाच्या काळामध्ये आपण पाहिलं की सुलतानाच्या काळामध्ये एक नवीन पद्धतीचं इतिहास लेखन भारतामध्ये सुरू झालं त्यापूर्वी एक प्रोफेशनल हिस्टोरियन असं काही भारतामध्ये नसायचं पण सुलतानांनी मात्र आपल्या दरबारामध्ये इतिहासकारांना ठेवायला सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर इतिहास लेखनाला बऱ्या प्रमाणात सुरुवात झाली आणि ह्याच इतिहास लेखनातला पुढचा टप्पा म्हणजे मुघलाच्या काळातला इतिहास तर सुलतानाच्या काळातल्या इतिहासापेक्षा या काळातलं इतिहास लेखन आणखी जास्त प्रगल्भ झालं आणखी जास्त विषयावर आणि लिखाण लिखाण करायला सुरुवात केली आणि या काळामध्ये जे लिखाण झालं ते सुलतानांच्या काळाच्या तुलनेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आलेलं आहे विषय हा आणखी वैविध्यपूर्ण बनला अधिक वस्तुनिष्ठता त्याच्यामध्ये यायला लागली अधिक परिपक्वता यायला लागली आणि दरबाराच्या जीवनापलीकडे जाऊन सुद्धा इतिहासाचं लिखाण सुरू झालेलं आपल्याला मुघलांच्या काळामध्ये दिसून येतं आता याची महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे आत्मचरित्रात्मक लेखन भावी पिढीसाठी उपयुक्त ठरू शकतील अशा प्रकारची पुस्तके तयार केली गेली फार मोठ्या प्रमाणात शासकीय पत्रव्यवहार उपलब्ध झाला अहवाल वृत्तपत्रे फरमान सरकारी दस्तावेज हे फार मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की मुघलांच्या कालखंडामध्ये तयार झाले शासकीय इतिहास या व्यतिरिक्त काही व्यक्तिक प्रयत्न सुद्धा या कालखंडामध्ये झाले व्यक्तिक प्रयत्न म्हणजे ज्यांना खरंच इतिहास लिहिण्यामध्ये इंटरेस्ट होता त्यांना राजाकडून काही प्रोत्साहन न मिळतं सुद्धा त्यांनी वैयक्तिक स्तरावर आपलं इतिहास लेखन करून ठेवलं हे सुद्धा मुघलाच्या काळातलं एक वैशिष्ट्य आहे फारसी भाषा या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात भारतामध्ये पसरली आणि फारसी भाषा ही विदेशी आक्रमणांच्या मार्फत भारतामध्ये आली होती तरी आता हळूहळू इथले हिंदू लोकांनी सुद्धा फारसी भाषा शिकायला सुरुवात केली आणि आपण बघतो की मुघलांच्या काळामध्ये काही हिंदूंनी सुद्धा फारसी भाषेमध्ये आपण लिखाण केलेलं आहे तर या कालखंडामध्ये झालेलं इतिहासाचं वर्गीकरण जर का आपण करायचं ठरवलं तर ते वेगवेगळ्या प्रकारचं करता येईल उदाहरणार्थ आत्मचरित्रात्मक लेखन झालं बऱ्याचशा शासकांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं मग चरित्रात्मक लेखन झालं मग अधिकाऱ्यांनी तयार केलेला अधिकृत इतिहास निर्माण झाला शासकीय नोंदी करून ठेवल्या गेल्या तो सुद्धा इतिहास आहे पत्रांचे संग्रह तयार झाले खाजगी इतिहास ज्याला सरकारांनी काही समर्थन न दिलं अशा पद्धतीचं इतिहास लेखन सुद्धा झालं प्रांतीय किंवा स्थानिक इतिहास उदाहरणार्थ आपण पाहतो की मराठा हिस्टोग्राफीबद्दल तर आपण नंतर वाचणारच आहे पण तसंच निजामाचं जे राज्य मुघलांच्या पतनासोबत दक्षिणेमध्ये सुरू झालं त्या ठिकाणी सुद्धा इतिहास लेखनाला सुरुवात झाली बंगालचा जो नवाब होता तो हळूहळू स्वतंत्र व्हायला लागला तिथे सुद्धा इतिहास लेखनाला सुरुवात झाली आणि सुफींचे चरित्र जे की सुलतानाच्या काळामध्ये सुद्धा सुरुवात होती आणि त्या व्यतिरिक्त साहित्यिक जसं आपण पाहिलं की मुघला सुलतानांच्या काळामध्ये अमीर खुसरोनी इतिहासातून काही घटना घेऊन त्याच्यावर साहित्यपर रचना केलेली आहे ती साहित्यपर रचना सुद्धा मुघलांच्या कालखंडामध्ये सुरू झाली आत्मचरित्रात आता आपण चर्चा करूया आत्मचरित्रात लेखन हे शासकांनी सुरू केलं आणि प्रामुख्याने दोन आत्मचरित्र प्रसिद्ध आहे एक आहे तुझुके बाबरी आणि एक आहे तुझुके जहांगीरी आत्मचरित्राचा विषय हा एक काही विशेष विषय नसायचा राजा त्याच्यामध्ये आपल्या राजकीय प्रशासनाबद्दल आपल्या आपल्या व्यक्तिगत जीवनाबद्दल सुद्धा लिहायचा त्यामुळे एक विशिष्ट विषय नसताना तो राजाच्या मनामधल्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख त्या आत्मचरित्रामध्ये आपल्याला दिसून येतो तर तुझुके बाबरी हे बाबराचं आत्मचरित्र आहे आणि हे चकताई तुर्की या भाषेमध्ये लिहिलेलं आहे तुर्क जसं एकाच भाषेचे वेगवेगळ्या प्रकारे भाषा बोलली जाते ना उदाहरणार्थ मराठी आपण विदर्भात थोडी वेगळ्या पद्धतीची बोलतो पुण्याला वेगळ्या पद्धतीची बोलली जाते तर तसंच ही जी तुर्की भाषा होती याचे सुद्धा वेगवेगळे डायलेक्ट्स ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये तसे होते आणि फरगणा जिथला बाबर होता त्या एरियामध्ये चकताई तुर्की ही भाषा चालायची आणि चकताई तुर्की या भाषेमध्ये बाबरांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं या चकताई तुर्कीमध्ये बऱ्याचशे फारसी शब्द सुद्धा आलेले होते आणि नंतरच हे बाबराचं आत्मचरित्र जे आहे ते फारसी भाषेमध्ये ट्रान्सलेट करण्यात आलं यालाच बाबरनामा असं म्हटलं जातं तर तुझुके बाबरी आणि बाबरनामा हे दोन्ही एकच टेक्स्ट आहे लक्षात ठेवा तर बाबरांनी जे बाबर जेव्हा भारतात आला तर भारतातले तत्कालीन 1526 मध्ये त्यांनी पानिपताचं पहिलं युद्ध जिंकलं आणि या 16व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये भारताची राजनीतिक परिस्थिती कशा पद्धतीची होती याचं वर्णन तो आपल्या या ग्रंथामध्ये करतो तसंच इथले पशुपक्षी इथलं हवामान या सगळ्या गोष्टीची नोंद तो घेतो अतिशय बारकाईने त्याचं खूप बारीक ऑब्झर्वेशन सगळ्या गोष्टीचं आहे पण इथले जे लोक होते त्यांच्या रूढी परंपरा त्यांचं सामाजिक जीवन
याबद्दल ते काही आवडलं नाही. त्याचं मत अर्थात पूर्वदूषितच होतं. पण इथल्या कामगारांबद्दल मात्र तो इथल्या कामगारांची मात्र तो प्रशंसा करतो. त्याच्यानंतरचं जे आत्मचरित्र आहे ते जहांगीर आणि लिहिलं तुझुके जहागिरी, आणि याच्यामध्ये तो बऱ्याच फ्रँकली आपल्या गोष्टी लिहितो. त्यांनी राजा होण्याच्या 5 वर्ष आधी आपलं हे आत्मचरित्र लिहायला सुरुवात केली आणि 17 वर्षपर्यंत आत्मचरित्र लिहिलं. पण त्यानंतर मात्र मग त्याला कंटाळायला लागला, तर त्यांनी आपल्या दरबारात असलेल्या एक मुतमद खान नावाच्या व्यक्तीला हे आपलं आत्मचरित्र पुढे याच्या पुढे लिहायला सांगितलं की मी जे जे सांगतो ते तू याच्यामध्ये लिहित जा. तर तुझुके जहांगीरीमध्ये बऱ्याचशा गोष्टी तो स्वतः फ्रँकली कबूल करतो. उदाहरणार्थ त्यांनी अबुल फजल हा जो एक नवरत्नापैकी एक होता अकबराच्या दरबारामधला, अबुल फजलचा इतिहास सुद्धा महत्वाचा आहे, तो आपण नंतर वाचूच आहे. अबुल फजलची त्यांनी हत्या करवली हे तो नोंद करतो, पण तसंच बऱ्याचशा गोष्टीबद्दल तो उल्लेख करत नाही. उदाहरणार्थ नूरजहाँ ही जहांगीराची पत्नी होती आणि नूरजहाँ ही विधवा होती. तिचा जो पहिला पती होता शेर अफगान, त्यांनी मुघलाविरुद्ध बंड केला आणि मग त्याच्यामध्ये तो मारले गेला, पण त्याच्याबद्दल तो काही उल्लेख करत नाही. तर अशा काय काय गोष्टीबद्दल मात्र जहांगीर उल्लेख करत नाही. तसंच त्याची व्यक्तिगत रुची जी होती पेंटिंग बद्दल, त्याच्याबद्दल सुद्धा तो लिखाण करतो. सैन्य मोहिमेची तो वर्णन देतो, इथल्या लोकांचं वागणं, इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग होत होते त्याबद्दल सुद्धा तो विवरण आपल्या या तुझुके जहागिरीमध्ये देतो. पण अर्थात बाबरांच्या आत्मचरित्राशी जर का आपण तुलना केली तर बाबरांचं आत्मचरित्र हे जहागीरच्या आत्मचरित्रापेक्षा बरंच श्रेष्ठ ठरतं. ते चांगलं प्रोज आहे, त्याचं ऑब्झर्वेशन सुद्धा चांगलं आहे. त्याच्यानंतर चरित्रात्मक लेखनाकडे आपण वळूया. बाबरचा मुलगा हुमायून याने याच्याबद्दल हे एक चरित्र लिहिले गेलंय हुमायूनच्या काळामध्ये, आणि ते खवंदमीर या व्यक्तीने लिहिले आणि या ग्रंथाचं नाव आहे कनोनी हुमायुनी. आणि हुमायूनच्या जे धोरण होतं भारतीय शासकांबद्दल त्याच्यावर यांनी आपल्या लिखाणामध्ये प्रकाश टाकला आहे. चरित्रापैकी एक अत्यंत महत्वाचं चरित्र आणि याची स्पेशालिटी अशी आहे की एका स्त्रीने लिहिलेलं आहे, त्या चरित्राचं नाव आहे हुमायून नामा. बाबरांनी लिहिलं जे आत्मचरित्र ते स्वतःचं आत्मचरित्र आहे, त्याला बाबरनामा म्हटलं जातं. पण हुमायून नामा हा गुलबदन बेगम हिने लिहिलाय. गुलबदन बेगम ही हुमायूची बहीण होती, बाबराची मुलगी. तर या पुस्तकामध्ये या ग्रंथामध्ये तिने आपले पिता बाबरांबद्दल फार विस्तृत वर्णन केलंय, तसंच आपला भाऊ हुमायून याच्याबद्दल सुद्धा वर्णन केलेलं आहे. तर हे एक युनिक आहे, कारण स्त्रीनी इतिहास पर्व ग्रंथ लिहिणं हे एक युनिक फीचर होतं. सर्वसाधारणतः अशी उदाहरणं बरीच कमी आढळतात. बरं, आता बाबर आणि हुमायू या दोन मुघल शासकांना भारतामध्ये स्थैर्य मुळीच मिळालं नाही, पण त्याच्यानंतरचा जो शासक आला अकबर याच्या कालखंडामध्ये मात्र बऱ्याच वर्ष भारतामध्ये स्थिरता शांतता राहिली आणि त्यांनी सर्वांगीण विकास भारताचा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आर्किटेक्चरला प्रोत्साहन दिलं, तसंच इतिहास लेखनाला सुद्धा प्रोत्साहन दिलं आणि त्याच्या कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणात इतिहास लेखन भारतामध्ये झालं. फारसी भाषेमध्ये, अर्थात हे जे सगळं सांगतोय सगळं फारसी भाषेमध्ये झालंय. मुघलांच्या काळामध्ये फारसी भाषा ही फार विस्तृत प्रमाणात भारतामध्ये पसरली होती. तर अकबराने सत्ता स्वीकारल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की इस्लामची स्थापना होऊन, मुस्लिम धर्माची स्थापना होऊन आता 1000 वर्ष झाले आहे आणि या 1000 वर्षाचा इस्लाम धर्माचा मुस्लिम धर्माचा इतिहास आपण लिहायला पाहिजे, म्हणजे येणाऱ्या पिढीला इस्लाम धर्माचा उगम आणि विकास कसा झाला याची माहिती होईल. आणि या दृष्टिकोनातूनच त्यांनी एक प्रोजेक्ट स्पॉन्सर केला आणि त्या प्रोजेक्टचाच आउटकम, त्या प्रोजेक्टचाच रिझल्ट जे आहे तो आहे हा ग्रंथ तारीख ही अल्फी. आणि या ग्रंथामध्ये हे ग्रंथ तयार करण्यामध्ये तत्कालीन जे इतिहासकार होते निजामुद्दीन अहमद बदायूनी यांनी यांनी महत्वाचं योगदान केलं आहे. आणि अकबरांनी स्वतः या प्रोजेक्टचं ऑब्झर्वेशन केलं आहे, स्वतः तो हे बरोबर पुस्तक लिहिलं जाते की नाही हे ऑब्झर्व करत होता, पाहत होता. बदायूनी हा अत्यंत महत्वाचा इतिहासकार आहे, त्याच्या ग्रंथाबद्दल आणखी आपण नंतर चर्चा करू आहे. पण एवढं आता लक्षात ठेवा की तारीख या अल्फी या ग्रंथामध्ये महत्वाचे योगदान करणारे हे दोन इतिहासकार होते, निजामुद्दीन अहमद आणि बदायूनी. त्याच्यानंतर बयाजीद बियाद हा जो व्यक्ती होता, जेव्हा हुमायूनला शेरशाह सुरींनी हरवलं आणि त्याला भारतातून घालवून लावलं तेव्हा हुमायून भारतातून आधी काबूलला आणि मग नंतर इराणला गेला. तर त्याच्यासोबत हा बयाजीद बियाद गेला होता आणि नंतर हुमायून परत येतो 1525 मध्ये. तर हा हुमायून सोबत परत भारतामध्ये आला. तर इथली ही हा जो पूर्ण प्रवास होता भारतातून काबूल आणि नंतर इराणमध्ये आणि मग नंतर भारतामध्ये, या सगळ्या गोष्टीची माहिती या बायाजीद बियादला होती आणि म्हणून अकबराच्या आदेशावरून यांनी ताजकिरात ये हुमायू व अकबर या ग्रंथाची रचना केली आणि मग हुमायूच्या जीवनाविषयी या सगळ्या ग्रंथामध्ये बरीचशी विस्तृत माहिती आपल्याला मिळते. त्यानंतर जौहर आफ्तुबीची नावाचा एक हुमायूचा नौकर होता आणि हुमायू जेव्हा शेरशाह सुरींनी हुमायूनला हरवलं तेव्हा या व्यक्तीने हुमायूचा जीव वाचवला होता. आणि मग हुमायू युद्धातून पळून जातो, तो परत येतो
आणि मग अकबर जेव्हा राजा होतो तेव्हा त्याला हा जोहर आफ्तबीची भेटतो, आणि मग जेव्हा त्याला जेव्हा माहित होतं की जोहर आफ्तबीची हा माझ्या वडिलांचा व्यक्तिगत नोकर होता, तेव्हा या जोहर आफ्तबीचीला तो सांगतो की तू जे जे पाहलाय हुमायून बद्दल, माझ्या वडिलांबद्दल, ते तू सांगत जा आणि मी तुला एक रायटर देतो, तो रायटर सगळा इतिहास तुझा लिहित जाईल. अर्थात त्यांनी सगळ्या आपल्या मेमरीवरून, स्मरणातून गोष्टी बाहेरून काढून लिहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये व्यवस्थित क्रोनॉलॉजी आपल्याला दिसत नाही, बऱ्याच ठिकाणी चुका आढळून येतात, पण हुमायूचं व्यक्तिगत जीवन, त्याची पर्सनॅलिटी कशी होती हे समजून घेण्यासाठी हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यानंतर आता आपण या अकबराच्या काळातली दोन महत्वाची इतिहासकारांबद्दल चर्चा करणार आहोत, एक आहे बदायूनी आणि एक आहे अबुल फजल. बघा, अकबर हा थोडा लिबरल माइंडेड राजा होता. हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही तो समानतेने वागणूक देण्याचा प्रयत्न करायचा, आणि त्याच्या या लिबरल उदार मताचं समर्थन करणारा होता अबुल फजल, पण त्याच्या या उदार मताचा विरोध करणारा जो व्यक्ती आहे तो आहे बदायूनी. कारण तत्कालीन संकीर्ण विचाराचे जे मुस्लिम होते, ज्यांना वाटायचं की इस्लाम धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि हिंदूंना आपण मुस्लिमांच्या बरोबरीने वागवणं हे इस्लाम धर्माच्या परंपरेच्या विरुद्ध आहे, अशा विचारसरणीचे जे मुस्लिम होते त्या मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती म्हणजे बदायूनी आहे. आणि म्हणूनच तो अकबराला आणि त्या अकबराचे समर्थन करणाऱ्या सगळ्यांना आपल्या ग्रंथामध्ये शिव्या घालताना आपल्याला दिसतो. तो त्यांची निर्मत्सना करतो. तो सांगतो की अबुल फजल हा चापलूसी करतो अकबराची. अकबर हा स्वतःला फार शहाणा समजतो. तो मुस्लिम हिंदूंना बरोबरीची वागणूक देतो किंवा एक नवीन धर्म त्यांनी सुरू करण्याचा प्रयत्न केला दिने इलाही. हे सगळे जे अकबराचे गुण होते त्याचं त्यांनी फार मोठ्या प्रमाणात क्रिटिसिझम आपल्या लेखनामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो हुशार फार होता. त्याला इस्लाम धर्म आणि इस्लामिक ट्रॅडिशनचं ज्ञान फार मोठ्या प्रमाणात होतं, आणि अकबर खरं तर त्याच्या ज्ञानाने फार प्रेरित झालेला होता. आणि त्यांनी त्याला आपल्या दरबारात इमाम म्हणून नियुक्त केला आणि त्याला 1000 बिघा जमीन सुद्धा दिली. पण अर्थात या सगळ्या गोष्टीमुळे त्याचा दृष्टिकोन मात्र बदलला नाही. त्यांनी त्याची जी संकीर्ण मनोवृत्ती होती ती त्याच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसून येतं. अकबर आणि अबुल फजल यांची तो टीका निश्चित करताना दिसून येतो. त्याचं हे जे पुस्तक आहे मुंतकब उल लुबाब, सॉरी मुंतकब उल त्वारिक, मुंतकब उल लुबाब नंतर येईल मुंतकब उल त्वारिक बदायूनीचं जे पुस्तक आहे ते 3 खंडात्मक पुस्तक आहे. पहिल्या खंडामध्ये त्यांनी हुमायूं आणि शेरशहा यांचं वर्णन केलेलं आहे. दुसरा खंड अकबराबद्दल तो आपलं प्रामाणिक मत मांडतो. आणि तिसरा खंड जो आहे तत्कालीन समकालीन कवी फिलॉसॉफर संत यांचं चरित्र या तिसऱ्या खंडामध्ये तो मांडतो. अर्थात त्याच्या लिखाणामध्ये बरेचदा द्वेष आपल्याला जरी दिसून आला तरी एक तत्कालीन संकीर्ण मनोवृत्तीचे, ज्याला ऑर्थोडॉक्स मुस्लिम कशा पद्धतीची विचारसरणी त्यांची होती आणि अकबराचे ते कसा विरोध करायचे हे जर का जाणून घ्यायचं असेल तर हे मुंतकब उल त्वारिक हे बदायूनीचं पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे. सुरुवातीला जसं मी सांगितलं थोड्या वेळापूर्वी की बदायूनीच्या अगदी विपरीत विचार असणारा जो व्यक्ती आहे, जो इतिहासकार आहे, अबुल फजल. खरं तर अबुल फजल आणि बदायूनी हे दोघेही क्लासमेटच होते, एकाच वर्गात शिकलेले होते. बदायूनी हा अबुल फजल पेक्षा वयाने मोठा होता आणि दोघांचे गुरु होते इन्सिडेंटली अबुल फजलचे वडील शेख मुबारक. पण तरी पण अबुल फजल हा एक लिबरल विचारवंत हो झाला आणि बदायूनी हा संकीर्ण मनोवृत्तीचा विचारवंत झाला. अर्थात तो बुद्धिमान होता याच्यात काही शंका नाही. तर हा जो अबुल फजल होता नागौर येथील शेख मुबारक यांचा मुलगा होता आणि 1551 मध्ये याचा जन्म झाला. लहान वयात शिक्षण पूर्ण करून तो सुद्धा शिक्षक झाला आणि त्याच्या वडील हे स्वतः धार्मिक उदारमतवादी असल्यामुळे कदाचित अबुल फजल सुद्धा उदारमतवादी झाला. आपल्या गुणवत्तेनुसार तो अकबराच्या दरबारामध्ये त्याला नोकरी मिळाली आणि अकबराने त्याची प्रतिभा ओळखली. खरं तर अकबराला आपले जे लिबरल विचार आहे, हिंदू आणि मुस्लिमांना एकसारखं ट्रीट करणे अशा सारखे जे विचार आहे, हे विचार प्रसारित करून आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून कोणी प्रसारित करेल का हो तो बघतच होता आणि त्याला वाटलं की अबुल फजल हा आपलं काम फार व्यवस्थित करू शकेल. आणि मग त्यांनी अबुल फजलला या कामासाठी प्रोत्साहित केलं आणि सगळ्या राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे गव्हर्नर होते मुघलांचे त्या सगळ्यांना पत्रव्यवहार करून आदेश देऊन अकबरांनी सांगितलं की सगळा जो लेखाजोखा आहे, सगळी जी माहिती आहे ती तुम्ही राजधानीच्या ठिकाणी पाठवा. आणि राजधानीच्या ठिकाणामध्ये फार मोठ्या प्रमाणात माहिती जमा झाली आणि त्या सगळ्या माहितीचं संकलन करून, एडिटिंग करून, अध्ययन करून अबुल फजलने आपले ग्रंथ लिहिले. जिथे जिथे त्याला अडचणी यायची तिथे तिथे तो अकबराची मदत घ्यायचा. हा केवळ इतिहासकारच नव्हता, तो वेगवेगळ्या मोहिमेमध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतलेला होता. तर हे अतिशय कठोर परिश्रम करून त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्यालाच अकबरनामा म्हणतो. अकबरनामा आणि ऐने अकबरी. खरं तर अकबरनामाचे 3 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये बाबर आणि हुमायूं याच्याबद्दल माहिती मिळते, दुसऱ्या भागामध्ये अकबर याच्याबद्दल माहिती मिळते आणि तिसरा भाग हाच ऐने अकबरी आहे, ज्याच्यामध्ये अकबराच्या कालखंडातील विभिन्न प्रशासकीय विभागाची माहिती मिळते. आणि या ऐने अकबरीचे म्हणजे तिसऱ्या भागाचे परत 5 भाग आहे. इट इज डिवाइडेड इंटू द 5 पार्ट्स.
तर तत्कालीन राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती या सगळ्या गोष्टीची तो विस्तृत माहिती आपल्या खंडामध्ये देतो. हे साम्राज्याची व्याप्ती, संसाधने, स्थिती, लोकसंख्या, उद्योग, व्यापार, वाणिज्य या सगळ्या गोष्टीची अत्यंत तपशीलवार माहिती या खंड या अबुल फजलच्या पुस्तकांमध्ये आपल्याला मिळते. आणि तो सांगतो की इतिहास जो सुलतानांच्या कालखंडामध्ये लिहिला गेला होता तो काही वैज्ञानिक आधारावर नव्हता, सत्याची खोज त्याच्यामध्ये जास्त नव्हती. आणि अकबराची मात्र तो फार मोठ्या प्रमाणात प्रशंसा करतो. तो सांगतो की अकबर हा जो आहे महान बदलाचा मुख्य स्रोत आहे. आपल्या कालखंडाची मानसस्थिती अकबर हा जाणून घेत होता आणि त्याच्या प्रभावामुळे, त्याच्या व्यक्तिमत्वामुळे कसं आयुष्य बदलत गेलं लोकांचं या गोष्टीबद्दल सुद्धा तो माहिती देतो. आणि आपल्या कालखंडात त्याचा जो कालखंड होता तो एक लिबरल कालखंड होता. जेव्हा हिंदू आणि मुस्लिमांना मुसलमानामध्ये थोडी एकेची भावना तयार व्हायला लागली होती आणि अकबर सुद्धा त्याच कालखंडाचं प्रतिनिधित्व करतो, तर त्या कालखंडाबद्दलची माहिती, लोकांची विचारसरणी याची माहिती तो आपल्या पुस्तकामध्ये देतो. तो सांगतो की इतिहास हा एक विज्ञानाचा असा असा मोती आहे की ज्याच्यामुळे आपल्याला शारीरिक, आध्यात्मिक व्याकुळता ती शांत करते. आपण इतिहास वाचलं की आपलं मन शांत होतं कारण ज्ञानाने माणसाची बुद्धी प्रगल्भ होते. इतिहासाला तो मोती म्हणतो की इतिहास ज्याप्रमाणे शारीरिक आणि मानसिक शांती देतो तसंच इतिहास सुद्धा आपल्याला शारीरिक आणि मानसिक शांती देतो. ऐन अकबरी मध्ये प्रशासकीय रचनेची त्यांनी तपशीलवार चर्चा केलेली आहे आणि राजांनी आदेश दिल्यामुळे त्याला सगळी माहिती उपलब्ध होती, त्यामुळे त्याचं लिखाण हे बरंच विश्वसनीय आहे. आर्थिक उत्पादन, महसूल व्यवस्था, खर्च, लोकसंख्या, उद्योग, वेगवेगळ्या वस्तूची किमते, वेगवेगळे अधिकारी, फार विस्तृत प्रमाणात लिखाण केलेलं आहे. अकबरांनी एक रेकॉर्ड ऑफिस सुरू केलं होतं याची माहिती तो देतो. त्यांनी बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेतल्या, त्या मुलाखतीची नोंद तो ठेवतो आहे. कथेत अंतर राहू नये तसंच क्रोनॉलॉजी व्यवस्थित मेंटेन केली पाहिजे या गोष्टीची तो काळजी घेतो. अर्थात त्याचं लिखाण हे काही परिपूर्ण नाही, त्याच्या लिखाणामध्ये काही उणीवा जरूर आल्या. उदाहरणार्थ तो अकबराची सगळ्या ठिकाणी प्रशंसा करतो, अकबराच्या सद्गुणांना जास्त मोठं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे दुर्गुण लोपवण्याचा प्रयत्न करतो. तर एक म्हणजे तो काय अकबराचा भक्त असल्यासारखा होता. त्याची शैली अतिशय गंभीर आहे, म्हणजे सुबक आणि सोपी नाही. त्यामुळे त्याची जी पुस्तकं आहे ती साधारणतः इतिहासकार एक इन्सायक्लोपीडिया, जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा आपण इन्सायक्लोपीडियामधली माहिती पाहतो, पण कोणी साधारणतः इन्सायक्लोपीडिया इंटरेस्ट घेऊन रुचीपूर्वक पद्धतीने ते वाचत नाही. तसंच याचं लिखाण काही तितकंसं रुचीपूर्ण नाही. आणि तसंच मागच्या सुलतानांच्या काळातील इतिहास लेखनाबद्दल चर्चा करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की फारसी भाषा जी आहे ती प्रामुख्याने कवितेसाठी जास्त सुटेबल आहे आणि अशा कवितेसाठी, काव्यात्मक शैलीसाठी जास्त उपयुक्त असणाऱ्या भाषेचा उपयोग जेव्हा आपण इतिहासासारख्या शास्त्रोक्त पद्धती, शास्त्रोक्त विषयाशी लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र त्याच्यामध्ये थोडीशी तफावत, थोडीशी गडबड होऊ शकते. तर ते सुद्धा या गोष्टीमध्ये झालेलं आहे. आणि पण हा सांगतो की माझं लिखाण जे आहे ते काही सर्वसामान्यांसाठी नाही, ज्यांना, जे अत्यंत बुद्धिमान आहे आणि ज्यांना खरंच ज्ञानाची लालसा आहे अशा लोकांसाठी फक्त माझं लिखाण आहे. पण अकबराच्या विरोधात जाणारं त्यांनी काही कधी लिहिलं नाही. तसंच ऐन अकबरीमध्ये तो विस्तृत प्रशासनाबद्दल माहिती देतो पण त्याच्यामध्ये तो सुद्धा शेतकरी आणि कामगार यांची फारशी दखल घेताना तो मात्र दिसत नाही. तर हे झालं बदायूनी आणि अबुल फजल. बदायूनी अकबराचे विरोधक होते आणि अबुल फजल हे अकबराच्या विचारांचे समर्थक होते. त्याच्यानंतर ख्वाजा निजामुद्दीन अहमद यांनी अकबराच्या कालखंडामध्ये तबकतीय अकबरी हा ग्रंथ लिहिला आहे आणि अकबराच्या साम्राज्यातील 9 प्रांत, 32 शहरे आणि 120 मोठी शहरे या सगळ्या गोष्टीची माहिती तो देताना दिसतो आणि 28 साधनांच्या मदतीने हे पुस्तक लिहिले असं तो नमूद करतो. यानंतर अकबरानंतर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन टाका तोपर्यंत, म्हणजे आपण लेक्चर संपल्याबरोबर क्वेश्चन घेऊ. जहागीराचा जो कालखंड होता त्या कालखंडामधल्या काही पुस्तकाची चर्चा आपण करू आता. मुतमद खान पाहिजे का? मुराद खान चुकीन झालं, मी बरोबर करील. मुतमद खान हा जो इराण मधून आला होता आणि त्यांनी जहांगीराला आपलं आत्मचरित्र लिहिण्यामध्ये नंतर जे सहकार्य केलं त्याच व्यक्तीने आपलं एक इंडिपेंडेंट पुस्तक सुद्धा लिहिलं, इकबाल नामाए जहांगीरी. आणि याच्यामध्ये तो बाबर पासून जहांगीर पर्यंतच्या इतिहासाची चर्चा करतो. शहाजहान बादशाह झाल्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे आणि जहांगीराच्या कालखंडामध्ये शहाजहाननी, त्याचं तेव्हाचं नाव होतं प्रिन्स खुर्रम, राजपुत्र खुर्रम, यांनी जे बंड केलं होतं त्या बंडाचं समर्थन हा आपल्या पुस्तकामध्ये करताना दिसतो. त्यानंतर मासीने जहागिरी हा ग्रंथ लिहिणारा ख्वाजा कामगार हुसेनी आहे आणि जहागिराच्या कालखंडाच्या शेवटच्या दिवसाविषयी, शेवटच्या वर्षाविषयी हा माहिती आपल्या पुस्तकामध्ये लिहितो.
आणि खुसरू जो होता जहांगीरचा जो पुत्र, त्यांनी आपल्या पिता विरुद्ध विद्रोह केला होता, त्याची माहिती तो आपल्या ग्रंथामध्ये देतो. तसंच वन्यजीवन, इथले पशुपक्षी याच्यामध्ये जहांगीराला जो इंटरेस्ट होता, जे स्वारस्य होतं, त्याची सुद्धा माहिती तो या मासिरे जहांगीरमध्ये देतो. त्यानंतर काजी नजरुल हक यांनी जुबदत ये त्वारीख नावाचा ग्रंथ लिहिला, आणि अगदी सुरुवातीपासून जहांगीरापर्यंतच्या भारताच्या मुस्लिम राज्यकर्त्याचा इतिहास तो देतो. नेमत अल्ला हरवी हा एक लेखक जो होता, तो जहांगीराचा जो अधिकारी होता खाने जहान लोधी, याच्या संरक्षणाखाली याच्या दरबारात नोकरी करायचा, याच्याकडे नोकरी करायचा, आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं तारीख ए खान जहानी. तर तत्कालीन जे मुघल नोवल असायचे, मुघल सरदार असायचे, त्यांचं जीवन कसं असायचं, याची माहिती या ग्रंथातून आपल्याला मिळतो आपल्याला मिळते. शहाजहानचा कालावधी नंतर येतो जहागीरानंतर, आणि हा शांतता समृद्धीचा कालखंड होता. तर याच्यामध्ये जे महत्वाचे इतिहास लेखन झालं आहे त्याच्यापैकी आहे पादशाहनामा. तर शहाजहाननी मिर्झा अमीन कझविनी याला हे ग्रंथ लिहायला आधी सांगितलं, पण त्या कझविनीची पद्धती शहाजहानला आवडली नाही, आणि मग नंतर त्यांनी तेच काम अब्दुल हमीद लाहोरी यांना दिलं. आणि आपल्या ग्रंथामध्ये अब्दुल हमीद लाहोरी सांगतो की अबुल फजल हा माझा आदर्श आहे. शहाजहानच्या 20 वर्षाच्या कारभाराची माहिती त्यांनी दिलेली आहे. राजकीय कार्यक्रमाप्रमाणेच तो समकालीन सामाजिक आर्थिक सांस्कृतिक स्थितीबद्दल माहिती देतो. उच्च वर्णाचं का जीवन हे त्या पुस्तकामध्ये जास्त वर्णन जरी केलं असलं तरी सर्वसामान्यांना दुष्काळामध्ये कसा त्रास झाला, गुजरात आणि दक्षिण भारतामध्ये शहाजहानच्या कालखंडामध्ये दुष्काळ पडला होता, आणि लोक स्वतःची विक्री सुद्धा करायला तयार आहे भाकरीसाठी, असं असं दुष्काळाचं हृदयद्रावक वर्णन त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. राजाच्या आदेशानुसार लिहिल्यामुळे या व्यक्तीला सगळे जे रॉयल फरमान असायचे ते उपलब्ध असायचे, त्यामुळे पुस्तक बऱ्या प्रमाणात विश्वसनीय मानलं जातं. पण तसंच अकबराच्या कालखंडामध्ये जी धार्मिक उदारता होती, ती धार्मिक उदारता मात्र आता हळूहळू संकीर्णीकडे ते जात आहे. याचे प्रतिबिंब हे शहाजहानच्या कालखंडामध्ये दिसायला लागले होते, आणि त्याचं वर्णन सुद्धा ते करतात. तसंच आपल्या पुस्तकामध्ये कवी विद्वान संत यांच्याबद्दलची माहिती देतात. त्याच्यानंतरच जे पुस्तक आहे शहाजहाननामा, एक मिनिट, पादशाहनामा शहाजहाननामा, इनायत खान यांनी लिहिलेले पुस्तक आहे. बाबर ते शहाजहान पर्यंतच्या राजकीय इतिहासाचं वर्णन हे करतात. आता औरंगजेबाच्या कालखंडाकडे आपण वळूया. औरंगजेब हा धार्मिक दृष्ट्या फार कट्टर व्यक्तीचा कट्टर होता, आणि माणसांनी जे काम करून ठेवलेलं आहे त्याचं ते लिहून ठेवण्याची काही आवश्यकता नाही अशी त्याची विचारसरणी होती, आणि म्हणून त्यांनी आपल्या दरबारातलं जे इतिहास लेखन होतं ते बंद केलं. अर्थात त्याच्या मागे इतिहासकार असं म्हणतात की ते मुख्य कारण नव्हतं. औरंगजेबाने आपल्या भावाची आणि आपल्या पुतण्यांची जी हत्या केली होती, ती हत्या आणि औरंगजेबाने त्यांच्याशी केलेला विश्वासघात याच्याबद्दल लोक इतिहासामध्ये लिहून ठेवतील आणि ते येणाऱ्या पिढीला माहीत होईल अशी अशी औरंगजेबाला भीती वाटत होती, आणि म्हणून त्यांनी इतिहास लेखन बंद केलं असा असा अंदाज काही इतिहासकार मांडतात. अर्थात काही का असे ना, सुरुवातीला त्यांनी लगेच सम्राट झाल्याबरोबर इतिहास लेखन बंद जरी केलं तरी इतिहास लेखनाचं महत्त्व त्याला समजलं, आणि मग नंतर त्यांनी आलमगीरनामा हा ग्रंथ लिहायला आपल्या दरबारातील इतिहासकारांना सांगितलं, आणि तो काही कालखंडामध्ये लिहिल्यानंतर काय झालं की त्याला लगेच मग वाटलं की आता आवश्यकता नाही, म्हणून मग ते पुस्तक बंद करण्यात आलं. हे पुस्तक काझीमने लिहिलेलं आहे, अर्थात ते अपूर्ण आहे. आता काय झालं की अगदी सुलतानांच्या काळापासून भारतामध्ये इतिहास लेखनाला सुरुवात झाली, आणि मग मुघला अकबराणी, शहाजहान, जहांगीर या सगळ्यांनी इतिहास लेखनाला प्रोत्साहनच दिलं, त्यामुळे लोकांमध्येच इतिहासाबद्दलची एक उत्सुकता आणि एक आवड निर्माण व्हायला लागली. त्यामुळे औरंगजेबाने जरी इतिहास लेखनाला प्रोत्साहन दिलं नाही तरी सुद्धा बऱ्याचशा लोकांनी व्यक्तिगत लेवलवर स्वतः राजाकडून काहीही मदत न घेता आपल्या व्यक्तिगत लेवलवर इतिहास लेखनाला सुरुवात त्यांनी ठेवली, आणि इतिहास लेखन त्यांनी सुरू ठेवलं. तर त्या ग्रंथांपैकी एक महत्त्वाचा ग्रंथ आहे मोहम्मद साकी मुस्तेद खान यांनी लिहिलेला मासिरी आलमगिरी. हा औरंगजेबाचा समकालीन होता, आणि बऱ्याच घटनांचा तो प्रत्यक्षदर्शी होता. वैज्ञानिक नोंदीवर आधारित त्यांनी आपलं इतिहास लेखन केलेलं आहे, आणि राजाच्या आदेशावर हे लिहिलेलं नाही, त्यामुळे हा ग्रंथ बऱ्याच प्रमाणात वस्तुनिष्ठ आहे, त्याचं व्यक्तिगत मत आहे. आणि अर्थात औरंगजेबाला इतिहास लेखन आवडत नाही म्हणून त्यांनी हा ग्रंथ लपवून ठेवला, आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच तो उघडकीस आला. आणि अशाच पद्धतीचा लपवून ठेवलेला आणखी एक ग्रंथ लिहिला आहे मोहम्मद हाशिम खान यांनी. मोहम्मद हाशिम खान यांनी हा जो ग्रंथ लिहिला आहे मुंतकब उल लुबाब याचं नाव आहे, आणि यालाच तारीख ए खाफी खान सुद्धा म्हणतात, कारण मोहम्मद हाशिम खान
हे खाफी खान म्हणून प्रसिद्ध आहे. खरं तर खाफी हा एक पर्शियन शब्द आहे आणि या पर्शियन शब्दाचा अर्थ होतो लपलेला. तर लपलेला खान का बरं म्हटलं जातं? कारण त्यांनी आपला इतिहास लपून लिहिला. हा पण औरंगजेबाच्या दरबारात नोकरीला होता आणि त्यांनी लपून आपला इतिहास लिहिला आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच हा इतिहास उघडकीस आला. तर हा जो काफी खान होता हा औरंगजेबाच्या सेवेत असताना दक्षिणेत आला. औरंगजेबाचं जे मराठ्यांशी युद्ध सुरू होतं त्या मराठ्यांच्या युद्धाचा तो प्रत्यक्षदर्शी होता आणि त्याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजीची तो प्रशंसा करतो की छत्रपती शिवाजींनी आपल्या सैन्याला सक्त ताकीद दिली होती की तुम्ही मस्जिद तोडायची नाही, कुराणाचा अपमान करायचा नाही आणि कुठल्याही मुस्लिम स्त्रीला त्रास द्यायचा नाही. आणि याच्यामुळे मराठ्यांची नैतिकता, शिवाजी आणि मराठ्यांची नैतिकता ही फार उच्च दर्जाची होती असं तो म्हणतो. पण शिवाजी मात्र राजनीतीमध्ये बराच चालाक होता. अफजल खानाला त्यांनी धोक्याने बोलावलं प्रतापगडावर आणि मग त्याची हत्या केली असं सुद्धा तो आपल्या लिखाणामध्ये म्हणतो. या पुस्तकामध्ये मुंतखब उल्लुबाब मध्ये मम्मद घोरीच्या हल्ल्यापासून 1733 पर्यंतचा घटना त्यांनी नोंदवल्या आहे. कारण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सुद्धा तो बरेच वर्ष जिवंत होता. फारुख सियार हा जेव्हा 1715 मध्ये दिल्लीचा मुघल सम्राट झाला तर त्या फारुख सियारच्या दरबारामध्ये हा दिवाण झाला होता. आणि मग त्यांनी तोपर्यंतच्या 1733 पर्यंतच्या बऱ्याचशा घटना आपल्या पुस्तकामध्ये नोंद करून ठेवल्या आहेत. राजकीय कार्यक्रमाच्या माग सोबत तो सामाजिक गोष्टीचं सुद्धा वर्णन करतो. मुघलांच्या दरबारामध्ये जो इराणी आणि तुराणी संघर्ष चालायचा, इराणी म्हणजे इराण वरून आलेले लोक, तुराणी म्हणजे तुर्क लोक, हे सगळे आपल्याला ग्रुप करून प्रशासनावर आपली पकड पक्की ठेवण्याचा प्रयत्न करायचे, तर त्या संघर्षाचं वर्णन सुद्धा तो करतो. मनसबदारी पद्धती आणि औरंगजेबाने या मनसबदारी पद्धतीमध्ये केलेल्या सुधारणा, केंद्रीय प्रशासनाचे स्वरूप, मोगल मराठा संघर्ष, या सगळ्या गोष्टी तो आपल्या पुस्तकामध्ये लिहितो. औरंगजेबाची तो बऱ्याच ठिकाणी स्तुती सुद्धा करतो. त्याच्यानंतर मोहम्मद कासिम यांनी लिहिलेला आहे अहवाल उल खवाखीन. तर जेव्हा मुघलांचा ऱ्हास व्हायला लागला तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र राज्य अस्तित्वात आली आणि त्यापैकी एक महत्वाचं राज्य आहे हैदराबादच्या निजामाचं राज्य. तर हा जो मोहम्मद कासिम होता हा हैदराबादच्या निजामाचा बक्षी होता. बक्षी म्हणजे त्यांचं काम असायचं सैन्याला पगार देणे. तर यांनी हा दक्षिणेचा हैदराबादचा आणि मुघलांचा इतिहास लिहून ठेवलेला आहे. हा मात्र फक्त घटनांचं वर्णन करत नाही तर त्याच्या पुढे जाऊन घटनांची कारणमीमांसा सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो. आणि मुघलांच्या पतनाची जी कारणे यांनी दिलेली आहेत ती अतिशय महत्वाची कारणे, अतिशय अभ्यासपूर्ण कारणे आहे. या कालखंडामध्ये, मुघलांच्या कालखंडामध्ये बऱ्याचशे हिंदूंनी सुद्धा फारसी शिकली आणि त्यांनी सुद्धा फारसी भाषेमध्ये लिखाण करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ भीमसेन बरानपुरी यांनी नुक्शाए दिलखुशा लिहिला आणि ईश्वरदास नागर यांनी फतवती आलमगिरी लिहिली. हे दोघेही औरंगजेबाच्या सेवेत होते आणि औरंगजेबाच्या सेवेमध्ये असताना भीमसेनने संपूर्ण साम्राज्याचा विस्तृत प्रवास केला. तर तत्कालीन कालखंडामध्ये एक हिंदू व्यक्ती हा औरंगजेबाच्या राज्याबद्दल आणि औरंगजेबाबद्दल काय विचार करतो या विचारांचं प्रतिबिंब या भीमसेन आणि ईश्वरदासच्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसून येतं. दक्षिणेबद्दलची दिलेली माहिती ही भीमसेनची अत्यंत महत्वाची आहे. एक इटालियन निकोलिया मनुची नावाचा व्यक्ती काळामध्ये भारतात आला होता आणि तो आर्टिलरीचा एक्सपर्ट होता, तोफखान्याचा एक्सपर्ट होता आणि मुघलांची त्यांनी नोकरी केली. औरंगजेब जेव्हा दक्षिणेमध्ये युद्ध करायला आला तेव्हा तो सुद्धा औरंगजेबासोबत आला होता आणि मग यांनी आपल्या ऑब्झर्वेशन मधून स्टोरी ऑफ द मोगर, मुघलांची कहाणी, असा ग्रंथ लिहून ठेवला आहे. तो सुद्धा तत्कालीन काळातला इतिहास लेखनातला एक महत्वाचं योगदान आहे. अर्थात हा ग्रंथ इटालियन भाषेमध्ये लिहिला, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन अवेलेबल आहे. आतापर्यंत जे सगळी चर्चा केली ते फारसी भाषेमध्ये होती, हे मात्र इटालियन भाषेतलं पुस्तक आहे. तर आता हे मुघलांच्या काळातलं इतिहास लेखनाचा एक आराखडा मी तुमच्या समोर मांडला, अगदी बाबरापासून औरंगजेबापर्यंत. बाबरा आणि आत्मचरित्र लिहिलं ते महत्वाचं आहे, जहांगीरचं आत्मचरित्र महत्वाचं आहे, अकबराला फार स्थैर्य लाभलं. अकबराच्या कालखंडातले दोन महत्वाचे इतिहासकाराची आपण चर्चा केली, बदायुनी आणि अबुल फजल. त्यानंतर मग जहांगीर, शहाजहानच्या काळातला पादशाहनामा, शहाजहाननामा आणि औरंगजेबातल्या काळातलं ते काफी खानचं मुंतखब उल्लुबाब, भीमसेन आणि ईश्वरदासची पुस्तकं आणि त्याच्यानंतर आपण आता आपण याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊ. तत्कालीन काय वैशिष्ट्य होती मुघलांच्या काळातील इतिहास लेखनाची, तर हे मुघलांच्या काळातील इतिहास लेखन जास्त समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक कार्यक्रम ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा त्याच्यामध्ये, ऑटोबायोग्राफी आहे, बायोग्राफी आहे, ऑफिशियल इतिहास आहे, व्यक्तिगत इतिहास आहे, सगळ्या पद्धतीचा इतिहास त्याच्यामध्ये मिळतो. प्रांतीय इतिहास मिळतो, जसं की हैदराबाद च्या नवाबाबद्दलच्या इतिहासाबद्दल आपण चर्चा केली. तत्कालीन काळातील बहुतेक इतिहासकार प्रतिष्ठित कुटुंबातील होते आणि अभ्यासाप्रती समर्पित होते. बहुतेक धर्माभिमानी मुस्लिम असले तरी ते धर्मांध नव्हते.
ऐहिक क्रियांना ते अधिक महत्त्व देत समकालीन घटनांचे वर्णन केल्यामुळे लेखन हे विश्वसनीय झाले आहे. मूळ कागदपत्र सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध असायची. राजाच्या आदेशामुळे लिहिलेल्या पुस्तकामुळे मध्ये काही पूर्वग्रह जरूर होता, तरी पण स्वतंत्रपणे लिखाण केलेली पुस्तके जास्त वस्तुनिष्ठ आणि विश्वसनीय आपल्याला वाटतात. या काळातील उद्दिष्ट लिखाण हे सत्याला समर्पित केलेलं आहे. हाँ, कार्यकारण भाव मात्र कारण मीमांसेचा अभाव साधारणतः आपल्याला दिसून येतो. अर्थात कुठलाही इतिहास हे पूर्णपणे 100% करेक्ट नसतंच, त्याच्यामध्ये उणीवा दिसूनच येतात. उदाहरणार्थ अबुल फजलनी बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या, पण त्यांनी तोडरमल बद्दल लिहिले नाही. खरं तर तोडरमलनी अकबराच्या कालखंडामध्ये जी कर प्रणाली होती आणि जे शेती शेतसारा वसूल करण्याची जी प्रणाली होती त्याच्यामध्ये फार महत्वाचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. अर्थात त्याचा उल्लेख अबुल फजल करत नाही. तर हे झालं एकंदरीत मुघलांच्या कालखंडातलं इतिहास लेखन. तुम्हाला काही शंका आहे का याच्याबद्दल? काही डाऊट असेल तर विचारा.